राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ सुणाचं दुपारी 3 वाजता आयोगासमोर सुनावणी. दोन्ही गटाकडून 15,000 पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र सादर. शरद पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष. राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव पवार गटाकडून आयोगाकडे सादर. 28 प्रदेशाध्यक्षांचं अजित पवार गटाकडे प्रतिज्ञापत्र. सूत्रांची माहिती. कुणीही ऐरा गैरा उभा राहून पक्ष माझा आहे असं सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी. संजय राऊतांचा हल्ला. निवडणूक आयोगावर टीका करण्याची राऊतांना घाई. राऊतांमुळेच शिवसेना पक्ष दुसऱ्याच्या हातात गेला. शिरसाटांचा पलटवार. पक्ष पवारांसोबतच हीच वस्तुस्थिती. आमदार गेला म्हणजे पक्ष गेला असं नाही. प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांकडून दादांच्या मनसेबाबतच्या वक्तव्याचाही उल्लेख. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू. तर कुटुंबियांना त्रास देण्याचे काम सुरू. संदीप राऊतांची प्रतिक्रिया. 2019ला पवारांची गुगली. भाजपला बेसावध ठेवण्याचा डाव. पवारांनी सरकार येऊ दिलं नाही याचं भाजपला दुःख. अनिल देशमुख यांचा निशाणा. राष्ट्रपती राजवटीच्या प्रकरणावर पवारांकडून आधीच स्पष्टीकरण. फडणवीस दुसऱ्याचं ऐकून राष्ट्रपती राजवट लावतील का. जयंत पाटलांचा सवाल. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 मातोश्रीवर पत्रकार परिषद. राज्यातील आरोग्य यंत्रणेसह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार. बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवारांना दिलासा. 16 ऑक्टोबर पर्यंत संबंधित विभागाला कारवाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. शिंदे फडणवीस आणि शहा यांच्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा. तज्ञांशी चर्चा करून क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार. सूत्रांची माहिती. फोन टॅपिंगचा गुन्हा असलेल्या रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पद दिल्यास कोर्टात जाणार. संजय राऊतांचा इशारा. नक्षलग्रस्त भागातील राज्यांच्या आढाव्यासाठी दिल्लीत बैठक. फडणवीस दिल्ली दौऱ्यावर तर शहांसोबतच्या बैठकीत शिंदेही उपस्थित राहणार. इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर प्रकाश आंबेडकर आज भूमिका मांडणार. तर सरकारसोबत कुणी सोबत येत असेल, सरकार विरोधात जर कोणी सोबत येत असेल तर स्वागतच. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या आमदार पात्र आणि अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 9 ऑक्टोबर ऐवजी 3 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी. गोरेगावमध्ये इमारतीला दुसऱ्या मजल्यावर आग. 8 जणांचा होरपडून मृत्यू. 35 जणांवर उपचार सुरू. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर. TV9 मराठीला प्रेक्षकांचे सर्वाधिक पसंती. 31 रेटिंगसह TV9 मराठी बार्कच्या आकडेवारीत नंबर 1. रेपो दरात कुठलाही बदल नाही. रेपो दर 6.50% कायम. RBI कडून व्याजदर जैसे थेच ठेवण्याची ही चौथी वेळ.